तुमचं लग्न ठरलं असेल आणि तुम्ही प्री वेडिंग शूट करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी आवर्जून पहा. राजस्थानच्या चित्तौडगडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. प्री वेडिंग शूट करण्यासाठी एक जोडपं चित्तौडगडच्या चुलिया धबधब्यामध्ये पोहोचलं. प्री वेडिंग शूट सुरू असतानाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि पाहता पाहता पाणीही वाढलं. स्थानिकांनी सूचना देऊनही हे जोडपं बाहेर आलं नाही. फोटोग्राफर अखेर पळून गेला. पळता पळता त्याचा लाखोंचा कॅमेराही पाण्यात पडला. पण आशिष आणि शिखा हे जोडपं काही बाहेर यायला तयार नव्हतं. पाणी एवढं वाढलं की दोघं एका खडकावर अडकून पडले. अखेर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं तब्बल 3 तासांनी दोघांची कशीबशी सुटका करण्यात आली. यवतमाळमध्ये सरकारनं संपकरी 57 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतरही संप सुरूच आहे. सरकार दडपशाही करत असेल तर उद्रेक होईल असा इशारा आंदोलक कर्मचारी संघटनांनी दिला. यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव यासह जिल्ह्यातील सर्वच आगारातल्या एसटी फेऱ्या बंद झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एसटी कामगारांसह कुटुंबातील लोकही रस्त्यावरती उतरली आहेत. अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. मागील 8 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये एसटी कामगार आक्रमक झालेत. कामगारांच्या मागण्यांसाठी कुटुंबातील सदस्य मोर्चात सहभागी झालेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा निषेध म्हणून जालन्यातील अंबड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलंय. राज्य शासनात एसटीचं विलिनीकरण करण्यात यावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्र अवलंबत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलाय. चंद्रपुरात एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. 13 कामगारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्याचा निषेध करण्यात आला. मुंबईत बसलेल्या एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. कामगार हिताला बाधक असलेल्या कर्मचारी नेत्यांना अंतिम निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नका असा इशारा संपकर्त्यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यातील 8ही एसटी आगारातील कर्मचारी संपावरती ठाम आहेत. 3र्या दिवशीही संपकरी कामगार आपल्याला आपापल्या आगारात ठाण मांडून बसलेत. अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातच ठिय्या मांडलाय. कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातच स्वयंपाकही केला. तिथंच जेवणाच्या पंक्ती उठल्या. स्वयंपाक बनवण्याच्या कामी महिला कर्मचाऱ्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला. एसटी विरारमध्ये वसई विरारमध्ये एसटी सेवा सलग 14व्या दिवशी बंद आहे. वसई विरार नालासोपाऱ्याच्या एसटी आगारात शुकशुकाट पसरलाय. एसटी बंद असल्यानं प्रवाशांना खासगी वाहनानं अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागतोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं मत एसटी प्रवासीही व्यक्त करतायत. नांदेडमध्ये संपात सहभागी 58 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. 31 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात एसटीची एकही बस थांबलेली नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24